यानंतर तिकडे नागपूरमध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे, थेट जाऊया. आपल्या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये देखील अंगणवाडी सेविकांनी हे आपलं आंदोलन पुकारलेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या अंगणवाडी सेविकांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि नागपूरमध्ये अंगणवाडी सेविकांचं आता जेल भरो आंदोलन सुरू आहे. आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर आपण. तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मंगेश आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मंगेश, नागपूरमध्ये हे अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे, जेल भरो आंदोलन सुरू आहे, काय मागण्या आहेत अंगणवाडी सेविकांच्या? गेल्या 50 दिवसापासून अंगणवाडी सेविकेचे आंदोलन सुरू आहे संविधान चौकात. त्यांनी आज जेलभरो आंदोलन सुरू केलं. नागपूरच्या वेरायटी चौकात हे आंदोलन सुरुवात झालं. मोठ्या प्रमाणात राज्य सरकारच्या विरोधात महिला नारेबाजी करत आहे. राज्य सरकारचा निषेध म्हणून दिवाळीपासून हे अधिवेशनापासून अंगणवाडी सेविकेचा आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. मात्र सरकार त्यावर तोडगा काढत नसल्याने अंगणवाडी सेविकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी नागपूरच्या वेरायटी चौक येथे रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली आहे. काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस मोठ्या प्रमाणात असून इथे आपण पाहू शकतो काय मागण्या आपल्या, काय मागण्या मॅडम? आंदोलन अंगणवाडी सेविकांचे आंदोलन. आमचे मानधन वाढी नाही झाले, ग्रॅज्युएटी पाहिजे आणि पेन्शन लागू झाली पाहिजे आम्हाला.